अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून मदत जाहीर केली जाईल असं कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जाहीर केले. गारपीटग्रस्त भागाचा पाहणी दौरा करून मदत जाहीर करण्यात येईल. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन फुंडकरांनी केलंय. पंचनामे होत आहेत. आज दुपारपर्यंत पूर्ण महाराष्ट्राचा आकडा आमच्या हातात येईल आणि त्यानुसार मग शासनामार्फत काय नुकसान भरपाई दिली जाते त्याचा आढावा आम्ही घेऊ. NDRF आणि विमा पॉलिसी यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत केली जाईल आणि कुठल्याही शेतकऱ्याला शेतकऱ्यांना आता खरं म्हणजे घाबरून जाऊ नये. सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणानं उभा आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.